SV मराठी सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्र हो, आज आपण होळी या सणाची माहिती जाणून घेऊ। फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे। होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होळिकोत्सव, होळिका दहन अशी विविध नावे आहेत। महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिदा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात आणि पेटलेल्या होळीभोवती बोंबा मारत लोक प्रदक्षिणा घालतात। होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात। महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे। होळीनंतर 5 दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो। होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा सण साजरा केला जातो, याला धुळवड असेही म्हणतात। या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते। एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते। भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचे खास महत्त्व आहे। पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण बलराम यांचे नाते दिसून येते। होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात। या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात। होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हाच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे। या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते। नवीन पीक अग्निदेवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे। भारतातील आदिवासी जमातीतील स्त्री पुरुष हा दिवस गुलाल उधळून, टिमक्या ढोल वाजवून, नृत्य करून उत्साहाने साजरा करतात। महाराष्ट्रातील आदिवासी जमातीतील लोकांत होळी हा सण उत्साहाने साजरा केला जातो। होळी साजरी करत असताना आदिवासी लोकांच्या भोजनामध्ये गोड पुरी, मासळी व गोड भात या पदार्थांचा समावेश असतो। सातपुडा पर्वत प्रदेशातील आदिवासी होळीच्या दरम्यान काठी उत्सव साजरा करतात। 12व्या शतकापासून ही परंपरा सुरू असल्याचे दिसते। दागदागिने घालून, नक्षीकाम करून स्त्री पुरुष यात सहभागी होतात। विविध वाद्यांच्या तालावर नृत्य करतात। कोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी आणि तेथे शतकानुशतके राहणारे कोळी बांधव आणि त्यांची कुटुंबे शिमगा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपापल्या होड्यांची पूजा करतात। मासेमारीसाठी पुरुष समुद्रावर जातात, पण होळीच्या दुसऱ्या दिवशी मात्र होडीवर जायचा मान घरच्या स्त्रियांनाही मिळतो, म्हणून स्त्रियांसाठी हा विशेष उत्सवाचा दिवस असतो। या दिवशी पूजेचे सामान, फळे, खाद्यपदार्थ असे सगळे सामान सोबत घेऊन पारंपरिक वेशात कुटुंबीय होळीवर जातात। काही लोक होळी समुद्रात नांगरून पूजा करतात, तर काही समुद्रात होळीतून फेरी मारत मारत होळीत पूजा करतात। कलश स्थापून घरातल्या देवीच्या टाकाचे पूजन होळीवर मध्यभागी करतात। त्यानंतर पारंपरिक नृत्य, गाणी, एकत्र जेवण असा आनंदाचा उत्सवही साजरा होतो। छोट्या गावचे व त्या त्या वाडीचे देव किंवा ग्रामदैवते ही वर्षभर मंदिरात किंवा गावच्या मानकरी व्यक्तीच्या घरी पेटाऱ्यात ठेवलेली असतात। शिमगा उत्सवात फाल्गुन शुक्ल पंचमी ते पौर्णिमा या काळात हे देव पालखीत बसून वाड्यावाड्यातून फिरतात आणि भक्तांना दर्शन देतात। गावातील ग्रामदेवतेचे जे देवस्थान असते तिथले पुरुष सदस्य या काळात पालख्या घेऊन फिरतात, त्यासाठी गावातील घरे सजवतात। देवाच्या स्वागताची विशेष तयारी केलेली असते, महाप्रसादाचे आयोजन करतात। प्रत्येक गावची जी पालखी असते तिला सहान असेही म्हणतात। या निमित्ताने जे गाव जेवण होते त्याला भंग असे म्हणतात। पालखीतून येणाऱ्या स्त्री देवतांची ओटी भरणे हा महिलांचा अस्थेचा विषय असतो। या पालख्या गावागावातून फिरतात, त्यावेळी त्यांच्यासोबत असतो त्या गावातील लोक कलाकारांचा संच। आपापल्या स्थानिक परंपरा सांभाळण्याचा समृद्ध वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनेक दशके चालत आलेला दिसतो। नृत्याचे सादरीकरण हा शिमगा उत्सवातील अविभाज्य भाग। वेगवेगळी सोंगे धारण करून हे कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात। काटखेल, डेरा नृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, पुरुष मंडळींनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल जवाब, शंकासूर नाटका यासारखी सोंगे असे विविध प्रकार या दरम्यान सादर होतात। ढोल ताशांचे युवा पथक हेही अलीकडील काळातील आकर्षण दिसून येते।
शिमगासनापूर्वी गावातून या खेळांचा सराव केला जातो। लोकनृत्याला गीतांची आणि वाद्यवादनाची पूरक साथही दिसते। पारंपरिक वेशभूषा करून ही नृत्य सादर होतात। होमासाठी सूरमाडाचे झाड निवडले जाते। या झाडात देवतेचा वास असतो अशी कोकणात धारणा आहे। या झाडाची आधी पूजा केली जाते व नंतर ते तोडले जाते। लहान मुलांना पीडा देणाऱ्या होलिका म्हणजे धुंडा पुतना ह्यासारख्या राक्षसींच्या दहनाच्या कथांमध्ये ह्या उत्सवाचा परंपरेचा शोध काही लोक घेतात। एका पौराणिक कथेनुसार भगवान श्री विष्णूंचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने धाडलेल्या होलिका देवतेचा श्री विष्णुदेवाने वध केला होता। होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला। प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे। अशा प्रकारे हिंदूंच्या इतर सणांप्रमाणे होलिका दहन देखील वाईटावर चांगल्याच्या विजयाचे चांगले प्रतीक आहे। वाईट गोष्टीवर विजय मिळवणे ही या सणाची व्याख्या आहे।